आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। मागील 2 वर्षांपासून कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संतगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे। पत्रीपूल प्रभागातील नागरिकांना देखील घर गाठण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो। रस्त्यावर दिवसरात्री वाहतूक कोंडी असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील व्यवसाय मागील 2 वर्षांपासून ठप्प असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत। त्यामुळे या पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने भाजपा महिला जिल्हाध्यक्षा व नगरसेविका रेखा चौधरी यांनी केली आहे। नागरिकांना होणारा त्रास दाखवून देण्यासाठी त्यांनी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत काळे फलक हातात घेत निदर्शने केली। यावेळी रेल्वे समांतर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील करण्यात आली। आज आपण गेले अनेक वर्ष या पत्रिकूल जो बंद आहे त्या पत्रिकूल बंदीमुळे आपल्या नागरिकांना किती त्रास होत आहे हे आपण सर्वजण बघतच आलो आहोत। आज गेले 2 वर्ष झाले हा पत्रिकूल रस्ता बंद करून ठेवलेला आहे आणि या पत्रिकुलाचे काम एवढ्या संतगतीने चाललेले आहे, कासव तरी चांगल्या पद्धतीने चालत असेल पण हा पत्रिकुलाचं काम एवढ्या संतगतीने चाललेलं आहे की काम पूर्ण होण्यासाठी गेली 2 वर्ष झाले तरीसुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारचं काम अर्धवटच आहे, म्हणजे झालेलं नाही आहे। आज आम्हाला पत्रिकूल रस्त्याच्या बाहेर निघालो तरी आम्हाला एवढा त्रास होतो की आम्हाला पूर्ण म्हणजे खाकेत कळसा आणि गावावसा अशी आमच्या प्रभागाची परिस्थिती करून ठेवलेली आहे। आमचे नागरिक, आमच्या ज्या महिला वर्ग जे कामाला जातात, ते जे दुकानदार आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना त्यांच्या उद्योगधंद्यांवर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये त्यांना अतिशय वाईट संकटांना तोंड द्यावं लागतं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर आमची अशीच मागणी आहे की पत्रिकुलाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि ह्या ज्या समस्या आमच्या प्रभागामध्ये आणि सर्व नागरिकांना होत आहे त्या लवकरात लवकर कुठेतरी त्या नागरिकांना त्या त्रासातून मुक्ती मिळायला पाहिजे। त्याचप्रकारे आपण बघतो आहे की हा 90 फीट रस्ता गेले 4 वर्ष झाले त्या रस्त्याचं अर्धवट काम फक्त 100 मीटरचं काम आहे आणि ते एखाद्या जे नगरसेवक आहे त्यांच्यामुळेच हा रस्ता अडलेला आहे आणि तो रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे। आपण बघतो आहे पत्रिकुलाचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला नागरिकांना त्या खूप त्रास होत आहे आणि हा रस्ता जर सुरू झाला तर जी पत्रिकुलच्या छोट्या रस्त्याला जी ट्रॅफिक होते ती होणार नाही, म्हणून 90 फीट रस्तासुद्धा लवकरात लवकर तयार झाला पाहिजे। त्याचप्रमाणे जे अवजड वाहने आहेत, जे रेतीच्या गाड्या आहेत, जे मोठे मोठे ट्रक जे आमच्या छोट्या रस्त्यावरून येत आहेत ते सुद्धा बंद झाले पाहिजे आणि आमच्या प्रभागामध्ये 2 वॉर्डन कायम असले पाहिजे ज्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सुटेल। आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय पत्रिकूलचं काम तर सुरू केलं आहे, खोदून ठेवलं आहे आणि 2 वर्ष झाले त्याचा काही कुठल्याही प्रकारची दखल प्रशासन घेत नाही आहे आणि हे सर्व चालू असतानाच आपण बघते वालधुनीचं सुद्धा पूल यांनी बंद केलं, खोदून ठेवलं आहे। तसंच कोपरचा ब्रिजसुद्धा म्हणजे नागरिकांची चारही बाजूने या लोकांनी पूर्ण कोंडी करून ठेवली आहे, म्हणून प्रशासनाला जाग यावी आणि प्रशासनाने कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही आज जनआंदोलन या ठिकाणी छेडले गेले आहे आणि हे जर आम्ही आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनातून आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर नागरिकांची अशीच इच्छा आहे की आम्ही तीव्र आंदोलन छेडणार अशी नागरिकांची इच्छा आहे आणि ते आम्ही करणार जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर। एकीकडे पत्रिपूल बंद असतानाच वालधुनी पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून कोपर पुलाचे काम देखील संतगतीने सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांची चारही बाजूने प्रशासनाने कोंडी केली आहे। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।